आणि उद्यापासून आंदोलनाचा इशारा दिलेला असताना काल पंकज भुजबळ यांचा ताफा अडवण्याचं कारण काय, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. आरक्षण मिळाल्यावर आंदोलन करण्याचं कारण कळत नाही असंही भुजबळ म्हणाले आणि भुजबळांच्या टीकेला सुद्धा जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं. मराठ्याची गाडी फोडली तर जशास तसं उत्तर मिळेल असा इशारा जरांगेंनी दिला. उद्यापासून जर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही. आता ह्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार, गावागावात जाणार. आणि अशा रीतीनं जर तुम्ही जर लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही, ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. आमची लढाई सरकारबरोबर आहे. मराठीची गाडी कुठं लावली म्हणून तुम्ही रातची मोटरसायकलवर येणार आणि दगड हाणून पळून जाणार त्या गाडीला, तर गाड्या तुमच्याजवळ बी आहेत, तुम्हाला बी रातची फिरायचं आणि तुमच्याजवळ गाड्या आहेत आणि मग आमजवळ पोराजवळ बी आमच्या मोटरसायकल आहेत ना, तेही रातची येऊन जसाल तसं उत्तर देऊ शकतात. मग त्यांनी हिराडा असला करायचा बंद करावा. आमचे शांततेत रस्ता रोक आहेत, शांततेत होणार आहेत. तुम्ही जर अशा रातच्या गाड्या फोडायला सुरू केल्या मोटरसायकलवर येऊन तर जशाल तसं उत्तर मराठ्यांचे पोरंसुद्धा देऊ शकतात. याच्यापेक्षाही भयानक. मग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.